हा आपला भव्य हाफी टेनिस बॉल स्पर्धेचं ज्या ठिकाणी आपण आयोजन केलं होतं गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे। या स्पर्धेचा आज अखेरचा सामना आणि बक्षीस वितरणाचा असणारा कार्यक्रम, त्याला उपस्थित असणारे पुणे शहराचे वडगाव शहरीचे आमदार आदरणीय सुनीलजी किंगरे, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दीपालताई धुमाळ, बाबासाहेब पिंगळे सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय सर्व खेळाडू उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं पाहिलं तर क्रिकेटचा खेळ किंवा ही स्पर्धा अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये रोमहर्षक अशी असते आणि तेवढीच अनिश्चिततेकडे झुकलेली असते। कधी काय होईल हे त्या पिचवर गेल्यावरच कळतं आणि अशा या वातावरणामध्ये मनीष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली। त्यांचे सर्व सहकारी गेल्या 5-6 दिवसापासून त्याच्या अगोदरपासूनही ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने व्हावी याच्याकरता ते अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत होते, मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। क्रिकेटमध्ये बदल करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी मागच्या काळामध्ये केलं, मग ते IPL असेल, त्याचप्रमाणे आपल्या स्थानिक खेळाडूंना त्या ठिकाणी सहभाग मिळावा म्हणून मागच्या काळामध्ये कुस्ती स्पर्धा असेल किंवा कबड्डी स्पर्धांचं सुद्धा वेगळ्या पद्धतीने आयोजन केलं गेलं। त्याच्यातून हा तरुण घडतो, युवक घडतो आणि एक चांगल्या पद्धतीची संधी या युवकांना मिळत असते, अशाच पद्धती संधी यांनी देण्याचं काम या ठिकाणी केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। सर्व विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करत असताना जे हा संघ विजय झालाय आज, त्यांच्याकरता मी एवढंच म्हणेल, खुदी को बुलंद कर इतना, हर तहरी लिखने से पहले खुदा बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है। अशा पद्धतीचा जो होत असताना शेवटी ज्यांच्यामुळे हा संघ जिंकलाय त्यांना सुद्धा कुठेतरी प्रेरणा देणं गरजेचं आहे। मी पिंगळे सर, तुम्ही लेखक आहात, थोडं सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, किस्ती तुफानी हाथ से निकलती है, किस्ती तुफानी हाथ से निकलती है, ये हिम्मत न हार मेरे दोस्त, तकदीर कभी भी बदल सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। अशा पद्धतीने या ठिकाणी मी त्यांना सुद्धा प्रेरणा देतो। मनीष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केले। हा असणारा राष्ट्रवादी करंडक आपण झेंड्यासह या ठिकाणी उंचावून नेणार आहात, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करून संयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, माईकवर बोलण्याची वेळ संपल्यानंतरही बोलायला लावलं, त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। यानंतर आपले आमदार सुनीलजी टिंगरे या ठिकाणी बोलते। आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवा क्रिकेट करंडक 2021 याच्या आयोजन ज्यांनी केले ते मनीषजी धुमाळ, तसंच या कार्यक्रमाला ज्यांनी आता पिचवरची बॅटिंग सोडली आणि स्टेजवरची बॅटिंग ज्यांनी केली असे आमचे मित्र काका, तसेच आमच्या सभागृहातल्या सहकारी विरोधी पक्ष नेत्या दीपालताई धुमाळ, माझे मित्र बाबाजी धुमाळ, आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या या करंडकाचं आयोजन केलं गेलं होतं। मला वाटतं गेले 4-5 दिवस हा कार्यक्रम इथे चालला आणि अनेक टीमनी या ठिकाणी सहभाग घेतला। क्रिकेट हा आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असा हा गेम म्हणला जातो, याच्यामध्ये मला वाटतं प्रत्येक घरातला एक तरी मुलगा या गेममध्ये असतो आणि अशा या गेममध्ये निश्चितपणे तुमच्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा गेम या ठिकाणी आयोजित केला होता। खऱ्या अर्थाने जे जिंकले ते तर म्हणजे विनर आहेतच, पण जे 2 नंबर किंवा 3-4 नंबरला आलेत
तेही संघ अतिशय उत्कृष्ट असतात. योगायोगाने हा खेळ असतो, खेळामध्ये एक चूक असते, एक चूक झाली निश्चितपणे त्यांना त्याचा तो टीम जिंकते किंवा हारते याच्यामध्ये नशिबावरती खेळ असतो. परंतु हा गेम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जो इथे आयोजित करता, आत्ताच मी पाहत होतो खरं तर यायला एवढं लांब यायला मलाच कंटाळा आला, पण बाबांचा एवढा फोन होता आलो आणि शेवटच्या बॉलच्या वेळेस आम्ही सगळेजण सिरियस झालो होतो की काय घडतंय नक्की. कारण क्रिकेट हा मी ज्यावेळेस क्रिकेट पाहत होतो, म्हणजे आजकाल नाही मिळत, पण ज्यावेळेस पाहत होतो मला ह्या मॅचचा लास्ट बॉल बघितल्यानंतर इंडिया पाकिस्तानची मॅच आठवली, चेतन चव्हाण आणि त्या मॅचची आठवण निश्चितपणे ह्या लास्टच्या बॉलच्या वेळेस आली. कारण त्यावेळेस अशी घटना होती की मला वाटतं भारत हा गेम जिंकणार अशी परिस्थिती होती, पण चेतन चव्हाणची एक चूक आणि मेहदातने त्या लास्टच्या बॉलवरती षटकार मारला आणि आपल्या हातातला तो कप गेला होता, ती आठवण आज मला या ठिकाणी झाली. निश्चितपणे दोन नंबरच्या टीमला तसंच काहीतरी फील झालं असेल, पण निश्चित आपण या ठिकाणी कुठलेही मनोबल खचून न देता पुढची संधी तुमचीच आहे. मी नेहमी हे म्हणतो, जो हारतो तोच जिंकतो, जो जिंकत राहतो त्याला हार माहीत नसते. आणि हारणाऱ्या टीमला मी नेहमी प्रोत्साहन देत असतो की आपण पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही चांगलं या ठिकाणी तयारी करा आणि पुढचा विनर तुम्ही व्हाल याची तुम्ही प्रयत्न करा. आणि विनर टीमला मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी गेम खेळला. आता मला ज्यावेळेस कॉमेंटेटर म्हणत होते विनोद नावाचा कोण प्लेअर तो आउट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की विनोद जोपर्यंत मॅचवर क्रीजवरती आहे तोपर्यंत मॅच ही ते कधी हरलंच नाही अल्टिक टीम. परंतु मलाही तसं काय वाटलं की तो हरल्यानंतर एक दोन बॉल डॉट गेले असं वाटलं, परंतु हा गेम शेवटच्या क्षणापर्यंत याची निश्चितता नसते तीच तेथे त्यांनी दाखवून दिली. आणि आरडीएक्स टीमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लास्टच्या ओव्हरमध्ये बहुमत दिला आणि हा कप घेतला. निश्चितपणे तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उपस्थित राहिलेल्या व्यासपीठावरती सर्व आपण प्रेक्षक असू किंवा आपले मान्यवर असेल तुमच्याही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सर्वजण थांबला, ते मॅच बघितली, या युवा खेळाडूंना आपण इथं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. नक्कीच आपला अनमोल वेळातील वेळ काढून आपल्या या स्पर्धेला बक्षीस वितरण समारंभाला नुसता नसून तर पूर्ण मॅचला आपण जी उपस्थिती दिली तर त्याबद्दल साहेब आपले आयोजक मान्य मनीषदादा धुमाळ आणि त्याचबरोबर आपल्या समोर तेजोलय सोसायटी आहे, सोसायटीचे चेअरमन निंबाजी बोरसे साहेब आहेत, यांच्या शुभा हस्ते आपल्याला इथं सन्मानित करण्यात येत आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करा. त्याचबरोबर सन्माननीय व्यक्तिमत्व मान्य काकासाहेब चव्हाण यांना आपल्या प्रसादजी वागदरे आणि सुरेशजी काळे यांच्या शुभ हस्ते त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत या आमच्या मित्राने, यांच्या शुभ हस्ते आपल्याला इथं सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर सन्माननीय व्यक्तिमत्व पोकळे साहेब यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. सुरेशजी काळे यांच्या शुभ हस्ते त्यांना इथं, बबनजी वागदरे यांच्या शुभ हस्ते त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. आजचं जे सूत्रसंचालन केलेलं आहे असे किशोर भैया शेळगे यांचा सत्कार आणि आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तर
त्याचबरोबर आपल्या सर्वांना एक क्रिकेटच्या खेळाबरोबर एक मनोरंजन सुद्धा करून दाखवलं ते पुण्यनगरीतील आता फेमस असणारे नक्कीच पंच बंटे अंपायर यांना विनंती आहे की आपल्याला इथं सन्मानित कर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला इथं सन्मानित करण्यात येत आहे आणि सर्वांची एक इच्छा आहे की एक डान्स झालाच पाहिजे एक अनोख्या शैलीमध्ये आपण यायचंय छोटा आवाज असला तरी चालेल थोड़ा आवाज है दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया धन्यवाद आपल्याला विनंती पंच बंटे अंपायर आपल्या स्टेज वर जे इथे सर्व मान्यवरांतर्फे आपल्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे धन्यवाद नक्कीच आता आपण स्पर्धेला इथं आता वैयक्तिक पारितोषिकांना इथं सुरुवात करत आहोत या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा म्हणजेच राष्ट्रवादी युवक करंडक 2021 चा उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे तो म्हणजे मंथन यमकर SVCC गोखले नगर सन्माननीय व्यक्तिमत्व शिवाजी भोईने साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे साहेबांना विनंती आपण लवकर पुढे यायचे पुढच्या माग घ्या बेस्ट बॉलर ठरलेला आहे तो म्हणजे मंथन यमकर धन्यवाद आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी युवा करंडक 2021 चा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे काय नाव असेल काय विनोद धोत्रे RDX क्रिकेट क्लब रामदासजी केडेकर आणि सन्माननीय व्यक्तिमत्व सुरेश जाधव यांचा शुभ हस्ते त्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे डीजे पण मनापासून अभिनंदन एक चांगलं गाणं आपण लावलं नक्कीच आता पूर्ण बक्षीस वितरण समारंभ होऊन जोपर्यंत हे गाणं राहते आणि शेवटच्या याला पत्ता आपला राष्ट्रवादी विनोद तुझं अभिनंदन आज तुझ्या संघाने दाखवून दिलेले तू आज झालं तरी सामना जिंकू शकेल नक्कीच तुझं थोडस आता टेन्शन थोडस कमी केलेलं संघाने आणि राष्ट्रवादी युवक करंडक या स्पर्धेचा मानकरी म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला जातोय तो म्हणजे ऑलराऊंडर फलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स MDCC म्हणजे मनीष जाधव धुमाळ क्रिकेट क्लबचा संदेश कोंडे सर्वांनी टाळे वाजवून त्याचा DJ आशिष SK अनिल दादा गायकवाड आणि त्याचबरोबर सन्माननीय व्यक्तिमत्व सचिनजी दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात आणि आता मात्र आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितोय आपल्या आमदारांनी आपल्या आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं त्याबरोबर काका चव्हाणांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला तेच सांगतोय अपयश ही यशाची पहिली पायरी नसती अपयश ही यशाची पहिली पायरी नसती अपयश का आलं हे परत येऊ नये याच्यासाठी जमाने उठून प्रयत्न करणे ही यशाची पहिली पायरी असती त्यामुळं आपण पराभूत झाला असाल
नाराज व्हायचं नाहीये. एक चांगल्या पद्धतीचं आपण त्याच्यावरती ती चिंतन मनन करायचं. आपल्या चुका झालेल्या आपण लक्षात ठेवून त्या बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच कालचा दिवस आजचा दिवस त्यांचा असेल, उद्याचा दिवस नक्कीच तुमचा असेल. नक्कीच पुढच्या वर्षी या ट्रॉफीवरती कदाचित आरडीएक्स नसून तुमचंही नाव असू शकेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे मनीष दादा धुमाळ युवा मंच क्रिकेट क्लब MDCC वारजे. रोख रक्कम 7001 रुपये व चषक आपल्याला इथं दिला जातोय. सर्व विजयी संघांना विनंती की आपण आपला करंट घेण्यासाठी आपल्या संघासोबत इथं यायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. ये सबसे आगे वाली मत घुमाना बाबा. धन्यवाद. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो म्हणजे आज इथून घेऊन जाणारे 11001 रुपये रोख व चषक. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे हर्षल बेलोसे HBCC वारजे. सुनील टिंगरे हे जीवकी प्राण आहे आणि म्हणून सुनीलांना टिंगरे पुणे शहराची शान आहे. खरं DJ आता मानव असणार अभिनंदन. अहो परिवर्तनाचा कंठ आहे हा घंट. अन्न टिंगरे बोलले घराघरात संघातील सर्व खेळाडूंना विनंती की आपण आपला मान घेण्यासाठी नक्कीच व्यासपीठावरती यायचे. 100 नंबरी आहे सोन्याची हिरासे. पवार साहेबांचा आहे हा कार्यकर्ता खास. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर सुनील अण्णा टिंगरे आहे. धन्यवाद. फक्त 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं सांगा. हे आवाज स्पीकर स्पीकर बंद करा. 2 मिनिटं आज आपला SV संघ नक्की जिथं आज उपविजेता संघ ठरलेला आहे त्या संघातनं मंत नियमतूर खेळत होता खेळाडू. आज त्याचे वडील थोड्या वेळापूर्वी स्वर्गवासी झालेले आहेत. आज आपण जसे सुखात सगळ्यांच्या सहभागी असतो तसंच आपला राष्ट्रवादी पक्ष आपल्या साहेबांनीच आपल्याला सांगितलेले की एखाद्याच्या सुखात सहभागी होण्यापेक्षा एखाद्याच्या दुःखात सहभागी व्हा, त्याच्या पाठीशी उभे राहा. नक्कीच आपण आपल्या मित्राच्या वडिलांसाठी नक्की श्रद्धांजली वाहूया. 2 मिनिटं फक्त सर्वांनी जागेवरती थांबायचे. पलीकडे विकेटवरती जे आहेत त्यांना विनंती आपण 2 मिनिटं एका जागेवरती स्तब्ध उभे राहू. 2 मिनिटं मित्रांनो 2 मिनिटं. हर्षल बेलोसे 2 मिनिटं थांबा.
श्रद्धांजली व्हायची आपल्याला, दोन मिनिटं थांबायचे, दोन मिनिटं थांब, दोन मिनिटं थांब. धन्यवाद. ओम शांती. आणि राष्ट्रवादी युवक करंडक 2021 या स्पर्धेच्या चषकावरती नाव कोरलेले तो संघ म्हणजे आज इथून घेऊन जाणारे रोख रक्कम 21,000, 1 रुपये रोख व 5.5 फूट करंडक नक्कीच आपल्याला इथं दिला जातोय. तो सर्वांचा आवडता असा पिंडी नगरीतला संघ, उत्तम नगरचे सर्व हिरो आपल्याला विनंती, आपण स्टेजवरती यायचे. RDX क्रिकेट क्लब राष्ट्रवादी युवक करंडक 2021 चा आपण मानकरी ठरलेले आहात. अभिनंदन करायचं संघाचं. फायनल पाहायला मिळाली नक्कीच. आमदार साहेबांनी आमदार सांगितलं इंडिया पाकिस्तान मॅच आपल्याला आठवत आहे. नक्कीच आमच्या संघाला नक्कीच आयोजक मणी दादा धुमाळ परिवारातर्फे नक्कीच आपल्याला शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांच्या भावी राजकीय कारकिर्दीत आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा. बोलेगा ना